नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर हा एक नवीन प्रश्न आहे. अ ब्लॉक ऑफ मास 10 के जी इज केप्ट ऑन रफ इनक्लाइंड प्लेन ॲज शोन इन द फिगर. हा फिगर आहे इथे. द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द सरफेस इज 0.6. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे? 0.6. टू फोर्सेस ऑफ मॅग्नेट्यूड 3 न्यूटन्स अँड पी न्यूटन्स आर ॲक्टिंग ऑन द ब्लॉक. पी न्यूटन म्हणजे पी दिलेलं नाही आहे हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. इफ फ्रिक्शन ऑन द ब्लॉक इज ॲक्टिंग अपवर्ड देन मिनिमम व्हॅल्यू ऑफ पी फॉर विच द ब्लॉक रिमेन्स ॲट रेस्ट इज, ठीक आहे. तर आपल्याला पीची किंमत काढायची, ठीक आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो ह्या वर्षीच्या जे मेन्समध्ये विचारला गेला होता, ठीक आहे. ऑप्शन्स काय दिलेत? 64 न्यूटन आहे, 32 न्यूटन्स, 12 न्यूटन्स आणि 25 न्यूटन्स, ठीक आहे. हा मेकॅनिक्सला रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि मेकॅनिक्समधले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला न्यूटनचे 3 नियम माहिती पाहिजेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट स्टेट्स दॅट एव्हरी ऑब्जेक्ट कंटिन्यूज इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटील इट इज ॲक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स, ठीक आहे. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो? न्यूटन सेकंड लॉ स्टेट्स दॅट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड अँड दिस चेंज इन मोमेंटम टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. न्यूटन्स थर्ड लॉ, इट स्टेट्स दॅट एव्हरी ॲक्शन, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, ठीक आहे. आता न्यूटनचा दुसरा नियम महत्त्वाचा आहे ह्या प्रश्नासाठी. काय सांगतो दुसरा नियम? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड, म्हणजे एफ हा डी पी बाय डी टीला प्रपोर्शनल आहे. पण प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट जो असतो, प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट ह्या केसमध्ये 1 असतो, ठीक आहे. तर प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट जर 1 असेल तर एफ किती येईल? एफ विल बी इक्वल टू डी पी बाय डी टी, ठीक आहे. पण मोमेंटम काय असतो? मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी असतो, ठीक आहे. तर पीच्या जागी आपण काय टाकायचं? मास इंटू वेलॉसिटी म्हणजेच एम इंटू व्ही. मित्रांनो, मास हे काय टाईमचं फंक्शन नाही आहे, त्याच्यामुळे ते टाईम डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. मग उरेल काय? आतमध्ये फक्त व्ही उरेल, ठीक आहे. तर एफ इज इक्वल टू एम डी व्ही बाय डी टी. पण डी व्ही बाय डी टी काय असतं? ॲक्सेलरेशन. तर फोर्स विल बी व्हॉट? मास इंटू ॲक्सेलरेशन. तर हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आता आपण पुन्हा प्रश्नाकडे येऊया. प्रश्नामध्ये ज्या ज्या दिलेल्या किमती आहेत त्या आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्यात. पण फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला एम जी साईन थीटा प्लस 3 इज इक्वल टू पी प्लस फ्रिक्शन. हा फॉर्म्युला आला कुठून? तर मित्रांनो, या ब्लॉकवरती दोन फोर्सेस दोन डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहेत. वरच्या डायरेक्शनमध्ये पी न्यूटन आहे आणि फ्रिक्शनल फोर्स आहे, आणि खालच्या डायरेक्शनमध्ये त्याचं स्वतःचं वजन आहे आणि 3 न्यूटन्स आहे, ठीक आहे. सो एम जी साईन थीटा प्लस 3 इन डाऊनवर्ड डायरेक्शन आणि पी प्लस फ्रिक्शन इन अपवर्ड डायरेक्शन. आता हा जो फ्रिक्शन आहे, हा फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय? म्यू एम जी कॉस थीटा. कॉस थीटा कुठून आला? कारण ती जी साईड आहे ज्या डायरेक्शनमध्ये हा फोर्स अप्लाय होतोय ती ॲडजस्टंट साईड आहे, अँगलच्या ॲडजस्टंट साईड. त्याच्यामुळे फ्रिक्शनच्या जागी काय येईल? म्यू एम जी कॉस थीटा येईल, ठीक आहे. बाकी सगळं फॉर्म्युला जसं आहे तसंच राहणार आहे, ठीक आहे. आता फक्त आपल्याला दिलेल्या आपल्या ज्या किमती आहेत इथे दिलेल्या त्या त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहेत फक्त. म्हणजे मासच्या जागी 10 kg टाकायचं आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या जागी 10 m/s² टाकायचं आहे, फोर्सच्या जागी 3 न्यूटन टाकायचं आहे आणि म्यूच्या जागी 0.6 टाकायचं आहे, ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर 20√2+3 येतं आणि 20√2+3 हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला 32 न्यूटन्स येतं. तर मग करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? बरोबर, दुसरं 32 न्यूटन हे करेक्ट ऑप्शन आहे, ठीक आहे. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. मेकॅनिक्सचा व्यवस्थित अभ्यास करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.